नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता हे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, LLB 3 year कॅप राऊंडला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला दिलेला आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या। मित्रांनो, हे कॅप रजिस्ट्रेशन करत असताना CET ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही CET एक्झामचा फॉर्म भरला होता आणि CET दिली होती, त्यावेळेस CET ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून ठेवा, तो भविष्यामध्ये लागणार आहे असं मी सांगितलेलं होतं। जे आपले रेग्युलर व्ह्यूअर असतील त्यांना ही गोष्ट माहिती आहे, त्यांनी त्यांचा फॉर्म व्यवस्थित ठेवलेला आहे। परंतु आता काही विद्यार्थ्यांची अडचण अशी झालेली आहे की त्यांचा CET ऍप्लिकेशन फॉर्म जो मोबाईलमध्ये ठेवला असेल किंवा प्रिंट काढून ठेवली असेल तो हरवलेला आहे, त्यांना तो मिळत नाहीये। आता त्याला 3 ते 4 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे। तर आता विद्यार्थी मित्रांचे मला प्रश्न येत आहेत की सर, ऍप्लिकेशन फॉर्म आता कसा मिळवायचा? तर काळजी करू नका, त्याचं उत्तर आपल्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे। हा CET ऍप्लिकेशन फॉर्म कुठे मिळेल, कसा डाउनलोड करायचा याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच सोबत व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सर्व अपडेट मिळत राहतील। चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ। सर्वात अगोदर आपल्याला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आता इथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे दोन ऑप्शन दिसत असतील, तर यापैकी आपल्याला CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन हे पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी टाकायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड जर विसरला असेल तर तो पासवर्ड कसा रिट्राईव्ह करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। परंतु हे कुठला आहे, CET सेल जेव्हा आपण सुरुवातीला लॉग इन आयडी वापरला होता तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड इथं वापरायचा आहे। तुम्ही रिसेंट कॅप साठी नवीन रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळाला असेल तो इथं वापरू नका। तर इथं सुरुवातीचा जेव्हा तुम्ही CET एक्झाम साठी रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हाचा रजिस्टर्ड ईमेल आय डी इथं टाका, इथं पासवर्ड टाका आणि साइन इन या बटनावरती क्लिक करा। साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्या प्रकारचं एक होम पेज ओपन होईल। तर आता इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जर तुमच्याकडे स्कोर कार्ड नसेल तर तुम्ही स्कोर कार्ड इथून डाउनलोड करून घेऊ शकता। तर इथं गेट स्कोर कार्डला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं रिझल्ट म्हणजे CET रिझल्ट किंवा स्कोर कार्ड मिळेल, तो डाउनलोड करून घ्या, तो देखील तुम्हाला लागणार आहे। आता हे झालं स्कोर कार्ड बाबत, आता आपण पाहूयात की ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे डाउनलोड करायचा। तर त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन आणि हे रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील। बाकी सर्व तुम्हाला जे आहे ते रेड कलर मध्ये दिसेल आणि इथं ज्या कोर्सला तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये इनरोल्ड असा ऑप्शन दिसेल, तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर थोड्या वेळात अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल आणि आता इथं पहा प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, मी थोडस झूम करून घेतोय, तर इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन आहे, त्यावरती परत एकदा क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म अशा प्रकारे डाउनलोड झालेला तुम्हाला दिसून येईल। तो फॉर्म तुम्हाला असा PDF स्वरूपामध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तोच नंतर तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन साठी अपलोड करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप इझिली तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।